आदाब, मी मोहसिन शादाब। न्यूज MH29 वर पाहूया आज यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना ब्रेकिंग। जिल्ह्यात एका मृत्यूसह 210 जण पॉझिटिव्ह आले असून 107 जण कोरोनामुक्त झाले आहेत। गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्यूसह 210 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत। तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 107 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तीमध्ये यवतमाळ येथील 87 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे। तसेच पॉझिटिव्ह आलेल्या 210 जणांमध्ये 129 पुरुष आणि 81 महिला आहेत। यात यवतमाळातील 114 रुग्ण, पुसद येथील 41, पांढरकवडा येथील 33, दारवा येथील 17, वणी 3, राळेगाव 1 आणि झरी जामणी येथील 1 रुग्ण आहेत। सोमवारी एकूण 1113 रिपोर्ट्स प्राप्त झाले। यापैकी 210 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 903 जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले। सद्यस्थितीत जिल्ह्यात 1052 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे। तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 16255 झाली आहे। 24 तासात 107 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14755 आहे। तर जिल्ह्यात एकूण 448 मृत्यूची नोंद आहे। सुरुवातीपासून आतापर्यंत 153588 नमुने पाठविले असून यापैकी 152969 प्राप्त तर 619 अप्राप्त आहेत। तसेच 136714 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कळविले आहे। MH29 न्यूजवर कोरोना ब्रेकिंगसोबत इतर बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज MH29 ला आज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।